हॅलो मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आय एम विनर एक्झाम ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आय एम विनर एक्झाम यांच्या परीक्षेची तयारी करणार आहोत आणि आज इयता तिसरी व चौथीसाठी अत्यंत उपयुक्त अशी सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका इयता पाचवीच्या नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी उपयुक्त असणार आहे तर चला सुरुवात करूया त्या ठिकाणी बघा जसं की आपण स्क्रीनवर बघत आहोत पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर जर तुम्ही कालचा व्हिडिओ आणखीन बघितला नसेल तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वीस पासून ते पस्तीसपर्यंतचे प्रश्न त्या ठिकाणी मिळणार आहेत आज आपण त्यातला दुसरा भाग जो आहे छत्तीसपासून पन्नासपर्यंतचे प्रश्न आज आपण करणार आहोत ओके तर सर्वजण ता तयार आहात तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये याची उत्तर द्यायचे आहेत जो प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा एका आयताची परिमिती पन्नास सेंटीमीटर आहे व त्याची लांबी पंधरा सेंटीमीटर आहे तर आयताची रुंदी किती या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला मी त्या ठिकाणी थर्टी सेकंड्सचा वेळ देतो थर्टी सेकंड्स द्या पटापट उत्तर मला द्या लवकर लवकर उत्तर बघ या ठिकाणी थर्ड सेकंड संपलेले आहेत आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मी सांगत आहे बघा या ठिकाणी एक, एक आयत आहे एक आयत घेऊ आपण या आयताची जी लांब याची परिमिती जी आहे ती पन्नास आहे आणि यामध्ये जी लांबी आहे ती पंधरा आहे म्हणजे ही पंधरा आहे सुद्धा पंधरा आहे तर पंधरा पंधरा म्हटलं तर तीस तीस आपल्याला यामधून वजा करायचे किती राहिले बरं वीस तर वीसचे दोन भाग करायचे आपल्याला कारण इकडे एक असेल इकडे एक असेल तर वीस चार ते दहा मग इथं दहा आणि इथं दहा तर अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला मिळालेलं आहे आयताजी रुंदी दहा सेंटीमीटर ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे चला हा प्रश्न सोडण्यासाठी मी तुम्हाला तीस सेकंदाचा वेळ देतो आहे प्रश्न वाचून घ्या अगोदर त्यानंतर वेळ असेल जर एका पेनची किंमत पंधरा रुपये असेल तर अशा सात पेनची किंमत किती थर्टी सेकंड टायमरी जाऊन नाव तुम्हाला तीस सेकंदामध्ये मला सांगायचं आहे सर्वांना वेळ आहे तीस सेकंदाचं उत्तर टाकण्यासाठी पटापट सगळ्यांनी उत्तरं टाका तीस सेकंद या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत तुम्ही तुमचे उत्तर नक्कीच या ठिकाणी टाकलेले आहेत बघा किती छान तुम्हाला सगळ्याला उत्तर येत आहेत चला आता आपण याला सोडूया हो। बघा एका पेनची किंमत पंधरा रुपये आहे एका पेनची किंमत पंधरा रुपये आहे आणि आपल्याला किती पेनची किंमत काढायची सात पेनची किंमत काढायची गुनिले करा पाच पस्तीस पस्तीसचे पाच सातच्या आले तीन सात एक सात सात आणि तीन सात आणि तीन दहा या ठिकाणी एकशे पाच तुमचं उत्तर आलेलं आहे जे की चार नंबरचं ऑप्शन आहे समजलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा तुम्ही सर्वांनी एक लाईक करा व्हिडिओला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात प्रश्न आहे खालील दिलेल्या रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह वापरा या ठिकाणी चिन्ह वापरण्यासाठी तुम्हाला दहा तीस सेकंदाचा वेळ मिळणार आहे जसं की आपण या ठिकाणी बघत आहोत तीस वेळ संपलेला आहे आता या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण या प्रश्नामध्ये बघा काय दिलं दिलं आहे आहे या या ठिकाणी दिले बरोबर आणि दुसऱ्या साईडला आता दोघांचा छेद सारखा आहे बघा दोन दोन, दोन. यामध्ये जी छेद सारखा असल्यानंतर जी संख्या मोठी ती संख्या मोठी असते म्हणजे या ठिकाणी ही मोठी आहे म्हणजे ऑप्शन नंबर टू हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न तीन सात पाच हे अंक एकदाच वापरून किती तीन अंकी संख्या तयार करता येतील बघा या ठिकाणी छान प्रश्न आहे आणि तुम्हाला उत्तर देण्यासाठी मिळतो तीस सेकंदाचा वेळ सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा तीस सेकंदाचा वेळ संपलेला आहे चला उत्तर सोडूया आपण बघा या ठिकाणी जसं की तुम्ही बघत आहात आपल्याला या ठिकाणी काय तीन संख्या दिलेल्या आहेत मग या ठिकाणी आपण काय करूया तीन एकदा सुरुवातीला घेऊ दोनदा तीन सुरुवातीला घेऊ शकतो आपण दोनदा सात सुरुवातीला घेऊ शकतो आणि दोनदा पाच सुरुवातीला घेऊ शकतो संख्या कशी तयार होईल बघा तीन सात पाच तीन पाच सात सात तीन पाच सात पाच तीन पाच असताना सात तीन आणि तीन सात यापैकी वेगळ्या संख्या तयारच होणार नाहीत होणार आहेत किती सगळ्या संख्या एक दोन तीन चार, साहा चार ता ता? पाच आणि सहा संख्या ओके तर आपलं उत्तर आलेलं आहे परंतु जर समजा चार अंक आले असते तर किती संख्या तयार झाल्या असत्या पाच अंक आले असते किती संख्या तयार झाल्या यासाठी एक छान असे टेक्निक तुम्हाला सांगतो मी उत्तर कसं काढायचं तीन संख्या दिल्यात ना म्हणून काय करायचं तीन त्याच्या मागं आहे दोन आणि त्याच्या मागे एक यांचा गुणाकार करायचं उत्तर मिळून जातं तीन दोन्ही सहा सहा एक सहा तुमचं उत्तर आलेलं आहे कधी सपोज तुम्हाला असं दिलं बघा हा फार महत्वपूर्ण प्रश्न आहे बरं दोन सात आठ नऊ हे चार अंक दिलेत आणि तुम्हाला विचारलं याच्या किती संख्या तयार होतील तर सिम्पली काय करायचं चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक म्हणजे जेवढ्या संख्या दिल्यात का त्याच्यापासून वापस वापस जायचं आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा तर मग काय उत्तर येईल बघा चार तरीख बारा बारा दोन्ही चोवीस जर जर तर याच्यामध्ये किती संख्या तयार होतात चोवीस संख्या तयार होतात याचे जर केलं तर ओके अशा पद्धतीनं तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा पुढचा प्रश्न आहे बाराचा वर्ग काढा आणि यासाठी तुम्हाला मिळणारे उत्तर देण्यासाठी तीस सेकंदाचा वेळ बाराचा वर्ग तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे सांगा लवकर लोक बॉक्स चॅटबॉक्समध्ये उत्तर आहे तुमचं उत्तर चेक करतोय मी बघा या ठिकाणी तीस सेकंद आपले पूर्ण झालेले आहेत आणि तुमचं उत्तर याचं मी सांगणार तुम्हाला वर्ग करणे म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने एकदा गुणणे म्हणजे जसं बारा गुणिले बारा बघा बे दोन्ही चार बे एक बे एक दोन्ही दोन एक 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 चारला चार, चार दोन दोन चार एकशे एक चौवेचाळीस अशा पद्धतीने याचं उत्तर आलेलं आहे तर तुम्हाला सांगितलं पंधराचा वर्ग करा तर पंधरा गुण पंधरा करा डायरेक्ट करू शकता पंधरा पाच पंच्याहत्तरचे पाच हाचाळीस सात पंधरा एक पंधरा पंधरा सात बावीस दोनशे पंचवीस पंधराचा वर्ग परंतु तीस पर्यंतचे वर्ग तुम्ही पाठच करायला पाहिजे तीस पर्यंतचे वर्ग चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात प्रश्न पुढचा आहे पंचवीस ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल तर सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे तीस सेकंद आहेत उत्तर देण्यासाठी बघा या ठिकाणी सगळ्यांना उत्तर द्या तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते आपलं उत्तर येणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला ना समजा साठी काय असतं दहासाठी एक्स पुन्हा दहासाठी एक्स आणि पाचसाठी असतं व्ही मग आपलं उत्तर येणार आहे एक्स एक्स व्ही ओके पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चॅटबॉक्समध्ये द्यायचं आहे पटापट उत्तर द्या सगळ्यांनी ओके फास्ट तुमचं उत्तर या ठिकाणी आलेलं असेल बराच वेळ तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी भेटलेला आहे आता बघूया आपण याचं उत्तर काय होतं तर बघा या ठिकाणी पन्नास मीटर लांबीच्या रिबिनच्या बंडलाचे दहा समान तुकडे केले तर एका तुकड्याची लांबी किती पन्नास मीटर लांब आहे दहा तुकडे केलेत दहा पाच पन्नास ओके तर आपलं उत्तर काय येणार आहे पाच मीटर प्रत्येक तुकड्याची लांबी पाच मीटर असणार आहे ओके पुढचा प्रश्न दोन मिनिटे पंधरा सेकंद म्हणजे किती तर या गणितासाठी तुम्हाला तीस सेकंद वेळ भेटणार आहे पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी बघा या ठिकाणी तीस सेकंदाचा वेळ आहे तुमच्यासाठी या लवकर लवकर उत्तर प्रत्येकाना दोन मिनिट पंधरा सेकंद म्हणजे किती सेकंद या ठिकाणी तीस सेकंद आपले पूर्ण झाले आहेत बघा दोन मिनिट पंधरा सेकंद म्हणजे किती सेकंद एका मिनिटामध्ये असतात साठ सेकंद मग दोन मिनिटात म्हटलं तर दोन वेळा साठ आणि एक्स्ट्राचे पंधरा अशा पद्धतीने आपण करू शकतो पाच सहा सहा बारा आणि एक तेरा ते एकशे पस्तीस आपलं उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे खालील आकृती बंधामध्ये रिकाम्या जागी येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या इथे रिकाम्या जागी काय येणार आहे तुम्हाला शोधायचं आहे आपल्याकडे वेळ आहे प्रश्न सोडण्यासाठी थर्टी सेकंड आणि उत्तर चॅटबॉक्समध्ये टाकण्यासाठी सर्वांनी चॅट चॅटबॉक्समध्ये याचं उत्तर द्या बघूया कोणाकोणाला येतं उत्तर सांगा पटापट लवकर लवकर सांगायचा प्रयत्न करा तीस सेकंद पूर्ण झाले मी उत्तर सांगतो बघा अत्यंत सोपा असा प्रश्न होता हा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं दहा तीस चाळीस पन्नास तर दहा नंतर काय येणार आहे दहा नंतर वीस येणार आहे तर वीस हे आपलं करेक्ट आन्सर आहे प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणते मूळाक्षर सममित नाही सममित नाही हा प्रश्न तुम्हाला शोधायचा आहे सममित नाही कोणत्या अक्षर तुम्हाला शोधायचे आहे द्या लवकर पटापट उत्तर मला सममित सममित नाही कोणते अक्षर सममित नाही सांगा लवकर लवकर सगळ्यांनी सांगा पटापट उत्तर द्या सममित म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का तीस सेकंदापर्यंत म्हणजे नऊ तीस पर्यंत तुम्हाला वेळ मिळणार आहे याच्यामध्ये टाईम आपला संपलेला आहे त्याचा बघा आपण तीस सेकंड करून डायरेक्ट आपल्याला चला बघा तर सममित म्हणजे काय असतं आवाज येतोय ना माझा लाईक केलं नसतं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सममित म्हणजे दोन्ही बाजूला सारखं जसं समजा ए अक्षर घेतलं आता एचे आपण दोन भाग करू शकतो ना मध्य भागावरून असे दोन्ही साईडला सारखे होतात मग ते त्याला म्हणायचं सममित किंवा आपण एक सर्कल घेतलं तर याचे सुद्धा दोन भाग होतात या ठिकाणी करू शकतो आपण तर अशा पद्धतीनं एक्स्ट्रा भागाचे होतात तर सारख्या दोन बाजू होणं म्हणजे सममित यापैकी कोणते अक्षर सममित आहे क्यू हे सममित नाही एल सुद्धा सममित नाही डी पेक्षा एच हे जास्त सममित होईल डी पण सममित होऊ शकतं आडव्या आणि एच समवित होईल असं उभे ओके कोणते अक्षर समित आहेत तर यामध्ये दोन उत्तर दिलेले आहेत एच आणि डी पुढचा प्रश्न वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तीस सेकंद तुमच्याकडे आहेत मध्ये सर्वांनी उत्तर टाका बघा लिप वर्षात किती त्या ठिकाणी दिवस असतात फेब्रुवारी महिन्यात सांगा उत्तर पटापट सगळ्यांनी फास्ट जर आणखी कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी तीस सेकंद आपले पूर्ण झालेले आहेत आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लीप महिन्यामध्ये लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात साध्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात परंतु लीप वर्ष म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एकोणतीस दिवस म्हणजे एक दिवस जास्तीचा असतो पुढचा प्रश्न आहे तीन दिवस म्हणजे किती तास बघा किती छान प्रश्न आहे प्रश्न तुम्हाला समजला असेल उत्तर काढा आणि मध्ये याचं उत्तर टाका तुम्हाला मिळत आहे थर्टी सेकंड्स उत्तर टाकण्यासाठी पटापट उत्तर द्या तर तीन दिवस म्हणजे किती तास सांगायचे लवकर लवकर सगळ्यांनी तीन दिवस म्हणजे किती तास या ठिकाणी या प्रश्नाचा वेळ तुमचा संपलेला आहे तुम्ही चॅटबॉक्समध्ये खूप छान उत्तर टाकत आहात मग एका दिवसामध्ये असतात चोवीस तास आणि तीन दिवसामध्ये काय होईल मग तीन चोक बारा दोन हातचा एक तीन दोन्ही सहा आणि एक सात म्हणजे बहात्तर तास या ठिकाणी वेळ झालेला असेल तीन दिवसाचा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न सोडवा या ठिकाणी तुम्हाला तीस सेकंदाचा वेळ प्रश्न आहे ब्याऐंशी नंतर चौथी समसंख्या कोणती मित्रांनो बघा ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्रांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी आज क्लास घेत आहोत आयम मिनर परीक्षा येणाऱ्या बावीस जानेवारीला आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा घटक आहे तुम्ही नक्कीच या पूर्ण प्रशिक्षण पत्रिकेतला प्रश्न समजून घेतला तुम्हाला फायदा होणार आहे आणि अशाच प्रकारचा रोज लाइव क्लास तुम्हाला या चॅनलवर मिळत असतो प्रश्नाचं उत्तर द्या ब्याऐंशी नंतर चौथी समसंख्या कोणती तर या ठिकाणी तीस सेकंद पूर्ण झालेले आहेत आपल्याला करायचे ब्याऐंशी नंतर चौथी समसंख्या ब्याऐंशी नंतर चौथी काढण्यासाठी सिंपली तुम्हाला ब्याऐंशी लिहायचं आहे अधिक समसंख्या दोन दोन चा अंतर असतं चार समसंख्या पाहिजे पुढं बेचोक आठ याच्यामध्ये आठ मिळवायचे आहे तर आपलं उत्तर येईल नव्वद पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एक ते शंभर एक अंकी असणाऱ्या संख्या किती एक ते शंभर पर्यंत एक अंकी संख्या किती आहेत किती छान प्रश्न आहे बघा तीस सेकंद वेळ देतो तुम्हाला चॅटबॉक्समध्ये उत्तर टाकण्यासाठी सगळ्यांनी पटापट उत्तर टाका सांगा लवकर लवकर फास्ट ऑन पाच सेकंद झाले बघा सर्वांनी लवकर लवकर सांगायचा प्रयत्न करा छान उत्तर येते तुमची चॅटबॉक्समध्ये व्हेरी गुड अँड व्हेरी नाईस ओके तीस सेकंद झालेत बघा एक ते शंभर पर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ एवढ्या काय आहेत फक्त एक अंकी संख्यात म्हणजे नऊ एक अंकी संख्यात आजचा शेवटचा पन्नासवा प्रश्न एक ते दहापर्यंत एकूण मूळ संख्या किती तुमच्यासाठी वेळ आहे थर्टी सेकंडचा प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा आपलं उत्तर नक्की टाकत राहा म्हणजे तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह राहता बघा या ठिकाणी बघा तीस सेकंद आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे एक ते दहा पर्यंत मूळ संख्या बघा दोन ही एक मूळ संख्या आहे तीन आहे पाच आहे सात आहे म्हणजे एकूण चार मूळ संख्या या ठिकाणी आहेत तर तुम्ही सर्वजण आजच्या क्लासला शेवटपर्यंत थांबलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद येणाऱ्या बावीस जानेवारीला आय एम विनर एक्झाम परीक्षा आपली होणार आहे तर तुम्ही सर्वजण परीक्षेसाठी नक्कीच तयारी करत असाल रोज त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे की तुम्ही दोन तीन तास तरी अभ्यास करणं आवश्यक आहे रोज तुम्हाला जी प्रश्नपत्रिका भेटल्या त्या प्रश्नपत्रिकेमधला सराव करा मार्गदर्शिकेमधून सरावकार काही अडचण आली तर काही प्रश्न असतील तुमचे तर मला नक्कीच माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे यावर पाठवा कॉल करू नका फक्त सत्याऐंशी सदुसष्ट झिरो सात सत्याऐंशी बत्तीस तुमचे प्रश्न असतील तर यावर पाठवा तुमच्या प्रश्नाचं नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल ओके तर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार आपण थांबूयात धन्यवाद